मला माहिती आहे की राधिकाताई कुठे आहे ते. कुठे असे बाळा, सांग ना मला कुठे आहे ती. तिच्या फ्रेंडचा फोन आला होता आणि ती म्हणाली राधिकाताई पुण्याला गेली आहे कोणत्या तरी काकू बरोबर. येस प्रेमा काकू. सेड थँक यू व्हेरी मच. आय लव्ह यू स्वीट हार्ट. मी तुला भेटतो. ऑल राईट बाय. काय चुकलं माझं? हेच की मी खूप प्रेम करते त्याच्यावर, राधिकापेक्षा जास्त. ओ गॉड आय लव्ह ऋषभ. आता काही झालं तरी मला त्याचं मन जिंकायचं. मी खोटं बोलले की त्याने मला प्रपोज केलं, पण सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसला होता. अंकलही खुश होते आणि मी खोटं बोलले हे माझ्याशिवाय फक्त ऋषभलाच माहिती होतं. त्याला खूप राग आला असेल माझा, पण मी तो राग काढून टाकेन. त्याच्या मनात खूप प्रेम भरेन, पण त्यासाठी मला त्याच्या जवळ असायला हवं. मी येते ऋषभ, मी येऊन तुला हॉस्पिटलमध्ये भेटते. मी येते. मंडपाचं काम झालं की तिथे कॅटरिंगवाल्या बरोबर थांब. आपण ठरल्याप्रमाणे सगळे मेनू आहेत का चेक कर. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित सांभाळतो. आम्ही आजचा दिवस तरी मोबाईल बाजूला ठेव रे. सॉरी. अरे सरांचा फोन. हॅलो सर, निरंजन बोलतोय. हो सर, काल मीच आलो होतो पत्रिका द्यायला. तुम्ही नव्हतात मग अण्णांजवळ देऊन गेलो. नाही नाही सर, लग्न ना माझ्या मुलीचं आहे. सर तुम्ही आलात तर फार बरं होईल. ओके थँक्यू सर, थँक्स अ लॉट. ओके बाय सर. रिचा, माधवी, कळलं का काय झालंय? काय झालं? अगं सरांचा फोन होता. काय म्हणता? सर स्वतः लग्नाला येऊन जातो असं म्हणाले. अरे वा, खूप बरं झालं. बरं झालं बाबा, तुझ्या मनासारखं झालं. हो गाई. बाबा चला निघूया. राधिका, ऋषभ बोल रहा हूँ, मेरी बात ध्यान से सुन. यस मॉम. हो मॉम, मी एका महत्त्वाच्या कामासाठी आली आहे. मॉम प्लीज. येस मी पोचते. गुल्लू कहाँ है तू? ऋषभ, नर्स. यस मैडम. ऋषभ सरपोतदार कुठे? आता बेडवरच होते. मी बघते कुठे ते. मॅडम ते हॉस्पिटलमध्ये नाही आहेत, पण तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना शोधून काढते. एक मिनिट, हे काय चाललंय? ऍडमिट केलेला पेशंट काय होतो म्हणजे काय? तुमचे सिक्युरिटी गार्ड्स काय करत होते? आत्ताच्या आत्ता जाऊन शोधा. मला माहिती तो कुठे गेला असेल. त्या राधिकालाच भेटायला गेला असेल. राधिका, तुला बघून घेईन.
असे एकटे का बसलायत? कसला विचार चाललाय एवढा? ऋषभ जे बोलला त्याचा? अहो जाऊ द्या ना आता, तो लहान आहे, नका ना लावून घेऊ एवढं मनाला. मुळात त्याला असं वाटत की मी त्याला मारण्यासाठी गुंड पाठवेन, याचा अर्थ हा की माझ कुठेतरी काहीतरी चुकलं. अहो काय हे, ऋषभ इतका मॅच्युअर नाहीये, त्याला नाही कळत कधी काय बोलायचं काय नाही ते. नाही शर्मिष्ठा, कळत त्याला. सुमित्रा बद्दलचा त्यानं माझ्यावर केलेला आरोप खराय. हो, माझे बिझनेस रिलेशन वाढावेत म्हणून मी त्याचा वापर करत होतो. प्लीज अहो काय बोलताय हे. त्याच्यासाठी लावण्याचा विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा माझ्या मनात स्वार्थ होताच. स्वार्थ हाच की सुमित्राशी जर का संबंध जुळले तर तिच्या मंत्रिपदाचा फायदा मी उचलेन, आणि हे त्याला कळलं. मी त्याच्याशी बोलायला हवं, समजावून सांगेन सगळं त्याला. शर्मिष्ठा, माझा ऋषभ मला परत हवाय, परत हवाय माझा ऋषभ मला. झालं, आता त्याला जवळ आणण्याकरता हे त्याचं सगळं ऐकतील आणि ते राधिकाला माझ्या डोक्यावर आणून बसवतील. हॅलो, हो सरपोतदारांचंच घर आहे, कोण बोलतंय? हा बोला. काय? ओके ओके. काय झालं? बघा, तुम्हाला वाटत होतं ना की ऋषभ तुमच्या बरोबर राहावा म्हणून हॉस्पिटल मधून पळून गेलाय तो. गुल्लू यार कहां था तू? यहां पर लावण्य आई थी. लावण्य यहां पर? सोनाली और मिताली ने सबकी नजर चुरा के तुझे ये दिया है. हाँ, और इसमें कुछ कपड़े हैं, क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड भी है, और मैंने गड्डी का भी बंदोबस्त किया है. गड्डी यहाँ हॉस्पिटल के बाहर पार्क की है. थैंक्स यार गुल्लू. थैंक्स सोनाली और मिताली को बोल देना क्योंकि मैं तेरे साथ आ रहा हूँ. नहीं यार गुल्लू, तुझे जो करना था वो तूने कर दिया, अब मुझे अकेले ही जाना होगा. उसकी तलाश में मैं जमीन आसमान एक कर दूंगा, आणि माझी खात्री आहे की मी तिला शोधून काढीन. अब मुझे निकलना होगा. और ये पैसे मिले. थँक्स यार गुल्लू. ऑल द बेस्ट यार, मैं वाहेगुरु से दुआ करूंगा तेरे लिए. अब मुझे चलना चाहिए. राधिका, राधिका मी आलो ना तर सगळं ठीक होईल. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय? बघायचं? डोळे मी.
ऋषभ ऋषभ हो साहेब चला उठा पुणे आलं. पुणे आलं? हो. थँक यू. किती झाले? नाही, मी अगदी सहजच फोन केला होता. माझी एक विनंती आहे, ऋषभ जर का तिथे आलं तर प्लीज मला कळवा. नाही नाही, प्रॉब्लेम काहीच नाही आहे, पण प्लीज मला जरा कळवा तुम्ही. थँक्स, थँक्यू व्हेरी मच. काय झालं? नाही आहे ना तू तिथेही? त्याच्या सगळ्या मित्रांना फोन करून झाले, आंबवलीला सुद्धा फोन केला, कुठेच नाही आहे. हा कोणी बंद करून ठेवलाय, आपण कोणीच नकोय त्याला, फक्त ती मुलगीच हवी आहे त्याला. ती सुद्धा मवलीला नाही. आता काय म्हणायचं याला? मजनू सारखा रस्त्यावर फिरत राहणार आहे का त्या राधिकाच्या मागे? आंबवली पोलीस स्टेशनला फोन करू का? हो, त्यांनाच सांगतो आंबवलीचा कोपरान कोपरा शोधून काढा म्हणून. रेडीएस सोना, पॉप्सने ऐकलं असतं तर? सॉरी दी, पण पॉप्स पण इतके टेन्शन मध्ये होते ना की पटकन बोलून गेले. एक तर ऋषभ पण किती सॅड आहे. ऋषभ आणि राधिका ताई बद्दल मला खूप वाईट वाटतंय ग. पण त्याला तिथे जाऊन राधिका ताई सापडेल का ग? नक्की सापडेल. मी देवाकडे प्रे केलंय की त्या दोघांची भेट घडवून आण म्हणून. ते दोघा भेटले पाहिजेत ना ग दी? भेटतील, नक्की भेटतील. राधिका ताई नेहमी सांगायची, ज्यांचं प्रेम खरं असतं ना, देव त्यांचं प्रेम नेहमी यशस्वी करतो. खरंच? खरंच. सर, हे निरंजन भिडे कुठे राहतात? निरंजन भिडे असं त्यांचा काय पत्ता वगैरे असेल ना तुमच्याकडे? नाही नाही, म्हणजे ते राहतात कुठं? सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, काय ते असेल ना तुमच्याकडे पेठ? हो. नाही सर, मला म्हणजे एवढी काही आयडिया नाही. आपण आता एवढ्या मोठ्या शहरामध्ये कुठे सापडतील तुम्हाला? त्यांच्या घरी एक लग्न आहे. लग्न आहे का? अहो तुम्ही असं करा, लग्न हॉलमध्ये शोधा ना, सापडेल तुम्हाला. चला येतो, चलो. नवसाला काय सामान लागतं ते सगळं घेतलंयस का? आणि मंदिरात तिकडे फार वेळ घालवू नको, लगेच ये. इथे भरपूर काम आहेत मग. इथं अगं प्रेमा, बरं झालं आलीस ती, मी तुला हाकच मारणार होते. कुठे बाहेर निघालीस का ग? बाहेर म्हणजे या देवळात निघाल्यात ना, तर यांना बाहेर सोडायला आलो तुम्ही. अगं आपल्या रिचाच्या लग्नासाठी मी नवस बोलले होते, त्याच्या कृपेने सगळं चांगलं जुळून आले. म्हटलं लवकरात लवकर नवस फेडावा. मी तुला आता बोलवणारच येते. येतेस का प्रेमा आमच्या बरोबर? चल ना पटकन. हो, मी आणि राधिका आम्ही दोघे यायला तयार आहोत. नाही प्रेमा काकू, तू जा ना, मी घरीच ठीक आहे. अगं जा ना, रिचा पण तुमच्या बरोबर येते. हो राधिका, अगं आल्यापासून तू घरातल्या घरातच आहेस, इथून जरा बाहेर पडलीस तर जरा मोकळं वाटेल तुला. हे बघ राधिका, तुझी इच्छा असो वा नसो, पण आम्हा पुणेकरांना घरात आलेल्या पाहुण्यांना पुणे दाखवायला फार आवडतं. मलाही यायला आवडलं असतं, पण हे बघ राधिका, तू आता काहीच बोलू नकोस, आणि देवाच्या दर्शनासाठी कोणी बोलवलं ना तर जरूर जावं. चल बरं पटकन आमच्या बरोबर. चल ग प्रेमा, चल ग रिचा, चल पट, येतो ना मी. हो हो, लवकर येतो. हा लवकर ये माधवी, सगळ्यांना घेऊन. हो हो. लावण्य, तू इथे काय करतेस? हाय.
ऋषभचा काही पत्ता लागला नाही, फोन नाही केला का त्यांनी? नाही, आणि आला असता तरी आम्ही का सांगितलं असतं तुला? हे कमल, असं का बोलताय तुम्ही माझ्याशी? मला त्याची काळजी वाटते म्हणूनच मी इथे आले ना. हे सगळं तुझ्यामुळे झाले. तू खोटं बोलीस ना पॉपशी, त्यामुळे ऋषभदार सगळे चिडले. तुला काय गरज होती ग खोटं बोलायची? आणि ऋषभदारचं फक्त राधिकाताईवर प्रेम आहे. नाही असं नाहीये, तो जर तुझ्यावर प्रेमच करत नसेल तर तुला कशाला प्रपोज करेल? आणि तू हा जो काही खोटेपणा केलायस ना, त्याच्यामुळे तो आणि आम्ही सगळे तुला हेट करतो लावण्या. असं काही नाहीये, मी खरं बोलतीये. लावण्या बेटा, तू कशी आहेस? मी काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? अवस्था तर आमच्या ऋषभदाची वाईट झाली आहे, आणि तेही लावण्यामुळे. सोना, हे काय बोलतेस तू? मॉम, सोना बरोबरच बोलतेय. आंटी, तुम्ही तरी यांना सांगा ना की मी खोटं बोलत नाहीये. मग काय आमचा ऋषभदा खोटं बोलतोय? मीता, सोना, लहान मुलांनी मोठ्यांच्या भानगडीत पडायची काही गरज नसते, कळलं? सॉरी म्हणा लावण्याला. सॉरी म्हणा. सॉरी सॉरी. आणि तुम्ही ट्युशनला निघाला होतात ना? चला निघा. लावण्या बेटा, ये आत ये. ये बस. आंटी बघा ना, आधी ऋषभने मला सगळ्यांसमोर खोटं ठरवलं आणि आता सोनाली आणि मिताली पण माझ्यावर रागवल्यात. अगं तू त्यांचा का विचार करतेस? त्या लहान आहेत अजून. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. एकदा का तू या घरात त्यांची वहिनी म्हणून आलीस ना की सगळं ठीक होईल. पण आंटी ऋषभ, त्याचं तू सगळं माझ्यावर सोड. त्याची इच्छा असो वा नसो, त्याचं लग्न तुझ्याशीच होणार आहे. तसं मी वचन दिलंय सुमित्राताईंना, आणि ऋषभसाठी यांनी तुलाच पसंत केलंय. एकदा का राधिकाचं भूत ऋषभवरनं उतरेल ना, की मग त्याची चूक त्याला नक्की कळेल. हेही खूप रागावले होते त्याच्यावर. आंटी अंकल कुठे? कुठे असतील, ऋषभलाच शोधायला गेलेत. एकदा का तो परत आला ना, की तुझी आणि त्याची एंगेजमेंट मी उरकून टाकेन, आणि लग्न झाल्यावर ऋषभची जबाबदारी तू घ्यायची. बरं का? मला आणि यांना अजिबात त्रास होता कामा नाही. हा, काळजी घेशील ना? येस आंटी. राधिका, हे जागृत देवस्थान आहे असं म्हणतात. तुमच्या मनातली जी इच्छा असेल ती तुम्ही ह्या देवीपुढे व्यक्त केली ना तर ती पूर्ण करते. थांबा 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 थांबा. मनोभावे हात जोडून जर मनात एखादी इच्छा असेल तर ती देवीजवळ व्यक्त करतात. मी असं केलं तर मला जे काही हवंय ते मिळेल? प्रयत्न करून बघ, मिळेल कदाचित. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत रहा.